नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोळंबी फ्राय बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही कोळंबी घेतलेली आहे त्याला मी स्वच्छ धुवून अर्धा लिंबू पिळून कालवून ही अर्धा तास झालं ठेवलं होतं जरी तुम्ही एक चमचा जरी लिंबाचा रस लावून जरी कालवून एक अर्धा तास ठेवलं तरी चालू शकते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला रेसिपी दाखवलेल्या आहेत आता आपण ही बनवायला घेऊया वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ह्या चमच्याच्या मापाने एक चमचा मक्याचं पीठ घेतलेलं आहे ह्याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता आणि ह्यात आपल्याला अर्धा चमचा बेसन पीठ टाकायचे ह्या चमच्या मापाने घेतलं होतं लसूण आणि आलं बघा किती बारीक कुटलेलं एकदम पेस्ट जरी तुम्ही टाकली तरी पण चालेल थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला बारीक कापून घेतलेली आहे चिमूटभर हिंग पावडर टाकायचे थोडीशी हळद टाकायचे जिरेदाणे पावडर टाकायचे गरम मसाला पावडर आहे खूप साऱ्या रेसिपी आहेत बघा गरम मसाल्याचा चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिरची पावडर आता हे पहिलं हातानं चांगलं मिक्स करायचं असं दाबून दाबून मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे आणि कालवून घ्यायचं कालवून घेतलेलं आहे आता तुम्हाला मी हे थोड़ अजून एक गोष्ट लगेच सांगते ह्याला काय करायचं मोठी मोठी आहे ना प्रॉन्स ह्याच्यापेक्षा पण मोठे असतात तर ह्याला काय करायचं पहिलं थोडं थोडं कट मारायचं आणि ह्याच्यामध्येच तुम्ही जर सगळा मसाला टाकला आणि लिंबाचा रस आणि कालवून जर अर्धा तास टाकलं ठेवलं ना तर एक नंबर चव लागेल तुम्हाला तशी जरी रेसिपी पाहिजे असली तर मला कमेंट करून सांगा आपण ह्याच्यामध्ये कालवून घेऊया मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कोळंबी टाकून बघा मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला जास्त असं जाड असं लावायचं नाहीये बघा असं पातळ प्रकारे लावायचं म्हणजे छान लागतं तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे ही आपली बिडाची कडई आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे सोडून घेऊया तर आपल्याला जास्त असं जाड लावायचं नाही आहे आणि गॅस एकदम बारीक करायचा तेल गरम झालं की बघा अशा पद्धतीनं सोडून घ्यायच्या मस्त होतात आणि एकदम चर उदार अशा होतात रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती सांगा आता ही तळून घेऊया आपण हलवून घेऊया आता बघा किती मस्त होतात असं पलटी उलटं करायचं आणि मिडियम गॅस करायचं आता आणि चांगल्या कडक भाजून घ्यायच्या आहेत बघा हलवून घेतलं आहे बघा एकदा आता अशा पद्धतीत बघा हे तळून झालेलं आहे तर तुम्हाला ह्यातली मी अजून एक गोष्ट दाखवते की आपण आता काढून घेऊया बघा असं नितळून घ्यायचं पूर्ण तेल नितळून घ्यायचं याचं पूर्ण बघा तेल नितळून घेतलेलं ह्याला तेल जास्त राहतं आता हे त्याच वाडग्यात आपल्याला टाकायचे बघा ह्याच्यामध्ये आपण जे कालवून घेतलं होतं त्यातच मी टाकून देणार आहे सगळं ह्याचा जो मसाला बघा थोडासा निघालेला तो पण हे पहिला टाकून घेते मी बघा अशा पद्धतीने आता हे काय करायचं माहिती आहे का आपण चमच्यानं हलवून घ्यायचं एकदा वर खाली ही आपण जे बाहेर असं रोडवर जे खातो ना ते असे करतात बघा डबल डबल टाकतात मस्त मसाला बसतो आता हे सगळं मी चांगलं कालवून घेते पहिलं कालवून घेतलंय बघा आता त्याच तेलात आपल्याला परत सोडायचे आता हे सोडून घेऊया आपण आणि गॅस मिडियम आहे फास्ट गॅस केला तर तरी चालेल पहिलं आपण पहिल्यांदा करताना बघा तेल गरम झालं की मी मिडियम गॅस केला तर सोडल्यानंतर मी वाढवला होता म्हणजे बारीक गॅस होता सोडल्यावर मी वाढवला होता तर अशा पद्धतीनं परत आपण हे टाकून घेऊया हे सगळं हलवून घेऊया बघा किती मस्त असे होतात आता अजून एकदा पलटी करायचं फक्त आणि काढून घ्यायचं मस्त होतात बघा एकदम दोन दोन मिनटं ठेवल्यात बघा दोन ते तीन मिनटं बघा काढून दाखवते मस्त असे झालेत बघा एकदम क्रिस्पी कडक बघा किती झालेले आहेत अशा पद्धतीने करायचे एक नंबर होतात चवीला रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा